नमस्कार, मी खुशाल, एटीबी भारत मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की एटीबी भारतच्या महाराष्ट्राच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधतोय आणि याच आजच्या आपल्या भागात आहेत महाराष्ट्रातील एक अभिनेत्री जिने मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं नाव मोठं केलं, महाराष्ट्राचं नाव मोठं केलं, मराठी मातीचं नाव मोठं केलं आणि त्यांचं नाव आहे अश्विनी भावे। अश्विनी मॅम, ईटीव्ही भारत मध्ये आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार कुशल, धन्यवाद मला तू इथं बोलावलंस आणि ईटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांशी माझा संवाद साधतो आहेस तू। धन्यवाद। येस मॅम, या संवादाची सुरुवात करण्याआधी तुम्हाला ईटीव्ही भारतच्या वतीनं नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांना श्रोत्यांना सुद्धा त्यात शुभेच्छा मी देते। थँक्यू मॅम। मॅम, आधी मराठी चित्रपटामध्ये अँड देन नंतर हिंदी चित्रपटामध्ये एक प्रस्थापित अभिनेत्री म्हणून तुम्ही नाव कमवलं, नंतर सडनली तुम्हाला अमेरिकेत जावं लागलं आणि काही वर्षानंतर पुन्हा तुम्ही भारतात आलात, निर्मात्या म्हणून आणि अभिनेत्री म्हणून पुन्हा काम सुरुवात केली। या संपूर्ण प्रवासाकडे कसं पाहता? मी मला असं वाटतं माझ्या आयुष्यातली प्रत्येक अवस्था म्हणजे पालकत्व असेल म्हणा किंवा लव्ह बर्ड्स खात्यातला भाग, नवविवाहित जोडपं सॅन फ्रान्सिस्को सारख्या सुंदर शहरामध्ये जिथे उत्तम रेस्टॉरंट्स आहेत आणि माझा सुरुवातीचा काळ जो जडणघडणाचा काळ असतो जो महाराष्ट्रामध्ये गेला आणि माझं प्रेक्षकांशी जे नातं जोडलं गेलं ती प्रत्येक अवस्था मी खूप एन्जॉय केली। म्हणजे तो माझा स्वभाव धर्मच आहे की जे मी करते ते मनापासून करते आणि त्याच्यात सुख दुःख नसतं, मला जे असतं ते मी ऍक्सेप्ट करते आणि पुढे जाते। त्याच्यामुळे मी प्रत्येक अवस्था माझ्या आयुष्यातली एन्जॉय करते, मग त्याच्यात बागकाम असेल, नाहीतर मुलांसाठी धावपळ करणं असेल, नाहीतर नवऱ्यासाठी धावपळ करणं असेल, नाहीतर अभिनयासाठी मेहनत करणं असेल, मला सगळंच छान वाटतं। मॅम, अश्विनी भावे म्हटलं की अशी ही बनवाबनवी चित्रपट सर्वांना आठवतो। या चित्रपटाला जवळपास आता 33 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला, तरी पण हा चित्रपट तितकाच लोकप्रिय आहे। या चित्रपटात तुम्ही सचिन पिळगावकर, अशोक सराफ सारख्या दिग्गजांसोबत काम केलं, त्यावेळच्या काय गमती जमती होत्या, काय आठवणी होत्या, त्या तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी शेअर करा। मला असं वाटतं की चित्रपटाचा जो दिग्दर्शक सचिन पिळगावकर हा इतका चतुरस्त्र दिग्दर्शक होता, इतका अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्याचं, त्याच्यामुळे अशा व्यक्तींबरोबर काम करताना खूप मजा येते। आणि मग एक असतं की सेटवरचं ऍटमॉस्फियर जे हसत खेळत यु नो गमती जमती करत करत घडलं आणि ती चित्रपट करताना मला नाही वाटत की निर्माते किंवा दिग्दर्शक किंवा कलाकार म्हणून आम्हाला कधी असं वाटलं असेल की इतका गाजेल हा चित्रपट आणि पुढच्या पुढच्या पिढ्या तो चित्रपट एन्जॉय करतील आणि इट विल बिकम अ कल्ट चित्रपट असं आम्ही शूटिंग करताना इट वॉज जस्ट दुसऱ्या चित्रपटांचं करतो तसंच केलं, फक्त ह्याच्यामध्ये खूप कलाकारांचा गोंधळ होता त्या चित्रपटात आणि त्याच्या काय म्हणायचं सिंहासनावर सचिन बसलेला होता जो सर्वज्ञ होता, त्याच्यामुळे आमचा अनुभव सगळा आनंददायी होता। पण हे नंतर जे काही आता यु नो जे जी लोकप्रियता आम्हाला लाभते आहे, आज सुद्धा मी बघते की पुढची पिढी त्यांना सगळे डायलॉग्स पाठवतात, हा चित्रपट सतत टेलिव्हिजन वरती केबल वरती दाखवला जातो आणि लोक बसले की सोडत नाहीत चित्रपट पूर्ण होईपर्यंत, मला सतत याचे मेसेज सोशल मीडियावर येत असतात आणि मला आनंद वाटतो, कधी कधी आश्चर्य वाटतं, कधी असं वाटतं की डू वी रिअली डिझर्व आणि मग अशा वेळेला काय होतं, असा एखादा चित्रपट तुम्हाला इतकं सुख देऊन जातो की एखादा दुसरा चित्रपट जो आम्हाला करताना खूप चांगला आहे असं वाटला आणि काही निमित्ताने म्हणा किंवा तो चित्रपट अप्रिशिएट केला जात नाही, तेव्हा हे सगळं मग त्याचं दुःख थोडं आम्हाला विसरता येतं अशा चित्रपटांचा आनंद घेत। ओके ओके, सो इट बॅलन्सेस आउट इव्हेंचुअली। म्हणजे हा एक आणखी एक वेगळ्या प्रकारचा ऍडव्हान्टेज म्हणूया। हो, प्रश्नच नाही, जो आम्ही कधी स्वप्नात सुद्धा म्हणजे विचार केला नव्हता की असा अनुभव आम्हाला मिळत राहील म्हणून। आय मीन 33 वर्ष झाली आहेत, म्हणजे मला असं वाटतंय की आपल्यातल्या प्रत्येकाने शोले पाहिला असेल, राईट? पण पुढची पिढी शोले बघतच असेल याची खात्री नाही मला।
पण मला खात्री आहे की आपली पुढची पिढी बनवा अशी ही बनवा बनवी पाहते आहे आणि तो अगदी उत्तम चित्रपट आहे. मॅम, आता कोरोनाचा काळ आपण सर्वांनी पाहिला, भारताची परिस्थिती, अमेरिकेतली परिस्थिती पाहिली, तुमचा या कोरोना काळातला अनुभव कसा होता अमेरिकेतला? एकतर भीतीदायी होतं, स्वतःला एखाद्या गोष्टीचा अवेअरनेस स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी एक यु नो आपल्याला त्यांनी जागरूक केलं की असं काहीतरी होऊ शकतं. आपल्या मला असं वाटतं की आमच्या पिढीनी किंवा आपल्या यंग पिढीनी असे कॅटास्ट्रॉफी म्हणता येईल आपल्याला की इतकं मोठं संकट जे अख्ख्या जगावर आदळलंच म्हणायला पाहिजे, कारण आपल्याला ध्यानीमनीच नव्हतं, अनएक्सपेक्टेड होतं पूर्ण, कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड. अशा वेळेला तुम्ही त्याला कसं सामना करायचा, आणि असं नाहीये की तुम्हाला नवीन म्हणजे आता प्रगत जगामध्ये जगतोय याचा अर्थ संकट येणार नाही. म्हणजे आपल्याला सतत ह्या गोष्टींसाठी एक सामर्थ्य असायला पाहिजे. सो एक नव्या काही काही गोष्टी शिकवल्या आणि खूप लोकांची खूप हानी झाली. म्हणजे इट वॉज अ खूप भावना काय म्हणायचं भावनांवरती खूप आघात करणारा असा हा आणि लोकांची जीविता म्हणजे काय म्हणायचं त्यांना काम करता येत नव्हतं, पैसे मिळवता येत नव्हते, त्यामुळे बऱ्याच जणांची रोजगार गेले, वाईट व्यवसाय बुडाले, म्हणजे व्यवसाय बुडाले, नाट्य क्षेत्रातले व्यवसाय बुडाले, आमचे आपली माणसं गमवावी लागली खूपच, आणि माणसं गमवावी लागली आणि त्याचं दुःख सुद्धा व्यक्त करता येऊ नये, त्या माणसाचं सुद्धा घेता येऊ नये अशी काही अवस्था झाली. त्यामुळे ते सगळं वाईटच होतं, पण मला असं वाटतं की ह्याच्यातनं एक कुटुंब खूप एकत्र सुद्धा आली. माझ्या कुटुंबाच्या बाबतीत ते झालं, म्हणून मी म्हणजे चांगल्या अर्थाने ह्या मोठ्या संकटाकडे पाहायचं झालं तर माझी दोन्ही मुलं कॉलेजला जायच्या वयाची आहेत आणि तुम्हाला माहितीये की यंग पिढी स्वतंत्र विचारांची असते आणि आपण कितीही पालकत्व गाजवायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांना त्यांची पर्सनॅलिटी असते आणि शेवटी कुठेतरी कॉलेजला एकदा बाहेर गेली की म्हणजे ती स्वतः काय म्हणायचं त्यांची एक पर्सनॅलिटी स्वतःचं व्यक्तिमत्व तयार होईल, त्यांचे विचार त्यांना येतील आणि ते इंडिपेंडंट होतील. तर त्यांनी घराच्या बाहुल पाऊल टाकायच्या आधी एक पालक म्हणून मला जर त्यांना काही सांगून द्यायचं राहिलं असेल, असं वाटलं असेल की बाबा हे आदर्श किंवा हे काहीतरी विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावेत, तर ते सगळं करायला मला आणि माझ्या नवऱ्याला या काळामध्ये वेळ मिळाला. कारण नाश्ता, सकाळचं जेवण, दुपारचं जेवण, दुपारचे खेळ, आम्ही खूप बोर्ड गेम खेळायचो. सो असं सगळं आम्ही एकत्रितपणानं ते अनुभवलं. हा एक त्यातला चांगला भाग म्हणेन मी की माझ्या हाताशी मुलं नाही तर लागली नसती, कारण ती त्यांच्या त्यांच्या दुनियेमध्ये बिझी असतात. सो ते एक सोबत घालवायला मिळाला. ओके मॅम, पंतप्रधान मोदी अमेरिकेत आले होते आणि त्यावेळेस त्यांनी जेव्हा त्यांचा जो कार्यक्रम होता सिलिकॉन व्हॅली मध्ये, तर त्या कार्यक्रमाच्या ऑर्गनायझर टीम मध्ये तुम्ही होतात, तर हे कसं जोडून आलं होतं याबद्दल आम्हाला सांगा. म्हणजे मला आठवत आहे त्यावेळेला मी जस्ट भारतामध्ये कुठलं तरी शूटिंग करून परत गेले होते. ओके. आणि मला अचानक एका अनोळखी स्त्रीचा फोन आला की असे असे प्राईम मिनिस्टर मोदी, म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं 30 वर्षानंतर एखादा भारताचा पंतप्रधान अमेरिकेला भेट देणार होता आणि त्यांचं स्वागत कॅलिफोर्नियामध्ये करायचं होतं. तो ही एक सुवर्ण संधी होती आणि तिने मला प्रश्न टाकला की तू ह्या संपूर्ण मोठ्या समारंभाचं, ज्याला यु नो 18 लाख वगैरे खूपच जास्त लोक आले होते, म्हणजे मला आकडाही आठवत नाही, अचंबित करण्यासारखा आकडा होता, तर ह्याचं होस्टिंग तू करशील का, तू कॉम्पेरिंग करशील का त्यांचं स्वागत कार्यक्रमाचं. आणि ही माझ्याकरता खूप मोठी संधी होती. एकतर मला त्यांच्याविषयी आदर आहे आणि काय असतं ना, तुम्ही भारताच्या बाहेर ज्या वेळेला राहता त्यावेळेला त्या बाहेर स्थायिक लोकांमध्ये भारताबद्दल काही विशेष अभिमान असतो किंवा विशेष प्रेम असतं, कारण त्यांचं कुठेतरी मन कुठेतरी हृदयामध्ये एक कोपऱ्यात भारत असतो कायम, आणि ते प्रेम व्यक्त करण्याची ही कॅलिफोर्नियन्सना संधी होती आणि त्यांचं ते प्रेम व्यक्त करण्यासाठी मी त्यांची रिप्रेझेंटेटिव्ह होती, जे माझ्या मनातल्या भावना आणि त्यांच्या भावना एकत्रित मी पंतप्रधानांसमोर मला मांडता आल्या, त्यांचं स्वागत करता आलं आणि इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स.
एक तर लाईव्ह मी किती आणि चॅलेंज पण होता आणि एवढं मोठ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये ते भरलेलं होतं आणि जगभरात लोक ऑनलाईन सुद्धा ते पाहत होते. म्हणजे आमच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बाहेर सुद्धा हजारोनी लोक उभी होती कारण सगळ्यांना आत घेता आलं नाही. बाहेरही एलईडी वगैरे लावलेले होते. हा खूप प्रचंड जमा होता बाहेर बघायला. तर असं लाईव्ह कॉम्पेरिंग करणं इट्स ऑल्सो चॅलेंज. कारण आता कित्येक वर्षामध्ये मी लाईव्ह कुठलाच कार्यक्रम होस्ट केलेला नव्हता. अभिनय करणं हे फार वेगळं एक कसब असतं किंवा स्किल असतं आणि लाईव्ह कॉम्पेरिंग करणं वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलणं हे हा एक वेगळा अनुभव होता. तो मजा आली मला खूप. मॅम तुम्हाला फळ भाज्या आणि लावायची फार आवड आहे असं मी ऐकलंय आणि पाहिलं पण आहे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून. याबद्दल काय सांगाल? मला खूप आनंद होतो बागकामात रमताना आणि आपण लावलेलं एक बी त्याचा एक त्याला कोंब फुटतो आणि त्याचं 6 फूट मोठं मी कणसाचा एक दाणा माझ्या घरामध्ये कुंडीमध्ये लावला त्याचं एक छोटं रोप झालं एवढंच कोंब आला त्याला. okay. तो मोठा झाला आणि पुढे तो 6.5 ते 7 फुटी उंच मक्याची कणस धरली त्याला. okay. सगळी प्रोसेस मला भयंकर फॅसिनेटिंग वाटते आणि मला मजा येते. मला निसर्गामध्ये रमायला मजा येते आणि मला असं वाटतं की हे प्रेम माझ्यामध्ये होतं पण यापूर्वी वेळ मिळत नव्हता. okay. जागा नव्हती माझ्याकडे. सो ते कुठेतरी माझ्यात प्रेम होतं पण मला आणि दुसरं म्हणजे ना मला जिथे जाते तिथे आनंदाने राहायचं. जे समोर असेल ज्याच्यातनं चांगला आनंद निर्माण करू शकतो आपण त्या गोष्टी करायच्या. मग मी जेवढं बागकाम केलं तेवढंच माझ्या मुलांच्या शाळेमध्ये जाऊन व्हॉलंटिअरिंग केलं. नाव कॅन यू इमॅजिन एक प्रतिथ यश अभिनेत्री एक कॉमन मॅन सारखी जाऊन एक नॉर्मल पालकांसारखी जाऊन तासन तास मी शाळेमध्ये फुकट काम करत होते. मला त्यातनं आनंद मिळत होता. सो आणि नवीन शिकायला सुद्धा मिळत होतं आणि मला माझ्या मुलांबरोबर वेळ सुद्धा घालवता येत होता. लक्षही ठेवता येत होत त्यांच्यावर. सो तुम्ही आता शिकण्याचा मुद्दा काढलात मी त्याच्यावरच येतो. इथून भारतात तुम्ही जेव्हा तिकडे गेलात ऑलरेडी तुम्ही एस्टॅब्लिश अभिनेत्री होता तिकडे मराठीत आणि हिंदीतही पण तरी सुद्धा तुम्ही तिकडे गेल्यानंतर अभिनयाचं शास्त्र शुद्ध शिक्षण घेतलं. अभिनयाचं नाही फिल्म मेकिंगचं शास्त्र शास्त्र शुद्ध शिक्षण घेतलं. त्याबद्दल काय सांगाल? तो एक आणिकच वेगळा अनुभव होता कारण माझ्या शाळेतल्या कुणालाच मी सांगितलेलं होतं की मी माझ्या मागे इतक्या वर्षांचा अनुभव. एकतर त्यांचा विश्वास बसलेला नसता कारण इतका अनुभव असलेली मुलगी आधी शाळेमध्ये ऍडमिशन कशाला गेली कॉलेजमध्ये असा प्रश्न पडला असता. नाही तर त्यांना मी खोटच बोलते असं वाटलं असतं. तर मी त्यांना सांगितलंच नव्हतं कारण माझं प्रयोजन शिकणं हे होतं आणि दुसरी एक गोष्ट होती की एका मोठ्या बदलाला सामोरं जाताना पॉझिटिव्हिटी जर तुम्हाला आणायची असेल तर तुम्ही तशा व्यवस्था करायला लागतात. नाहीतर मी घरामध्ये 18 म्हणजे 12 ते 16 तास रोज काम करण्याची रोज 100-150 माणसांमध्ये वावरण्याची मला सवय होती आणि तिथे गेल्यानंतर अर्थात माझा नवरा नोकरी करणार होता आणि मी घरामध्ये एकटी असणार होती. बरं असं नाही की आपण भारतातल्या सारखा दरवाजा उघडला की 4 फुटावर दुसऱ्या शेजारचं दार असतं. कधी तुम्ही उघडू शकता की बहुना ते उघडच असतं कुणी कधी यावं असंही परिस्थिती नव्हती. तर हे सगळं लक्षात घेऊन की इथं आल्यानंतर एखाद्या नवीन गोष्टींना तुम्हाला काय म्हणायचं ऍडजस्ट करायला थोडा वेळ लागतो आणि तो वेळ तुम्ही स्वतःला द्यायचा असतो. त्याकरता मी ही व्यवस्था केली होती की काहीतरी नवीन शिकेन आणि मला ज्या गोष्टीमध्ये रस आहे त्याच्यामध्येच मला वेळ घालवता येईल. म्हणजे मला किंबहुना भारत आई ग आता मिस झाला लाईन लाईट मिस होतोय अशा फालतू तक्रारी मी करणार नाही अशी व्यवस्था मी म्हणजे मी प्रॅक्टिकली पण विचार करते आयुष्याचा अत्यंत प्रॅक्टिकली विचार करते आणि पुढे येणाऱ्या घटना किंवा संकट मी आधीच ओळखून त्याच्यावर उपाय काढला होता आणि आय इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स. म्हणजे गंमत सांगते की मी इतकी कमर्शियल सिनेमा करून त्या माइंड एक आपला एक माइंडसेट बनतो राईट. गाणी टाइमपास असे कमर्शियल चित्रपट केलेले होते मी हिंदीमध्ये
तर तिथे गेल्यानंतर ज्यावेळेला मी इंटरनॅशनल चित्रपट पाहिले त्यावेळेला मला मनाला भयंकर त्रास व्हायचा आणि होमवर्क करता आम्हाला ते पाहावेच लागायचे. ओके ओके, कोण हे चित्रपट पैसे देऊन पाहणार आहे? ओके, आणि मोठे मोठे चित्रपटकार त्यांच्या पण चित्रपटांना पूर्ण 3-2.5 तासाचा तो चित्रपट पाहताना मला संकट यायचं. आणि मग हळूहळू मनाची कवाड उघडी झाली आणि एखाद्या गोष्टीकडे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एखाद्या माध्यमाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या कल्चर्स मध्ये वेगवेगळा असू शकतो आणि तो आपण त्याचा आस्वाद घ्यायचा कसा ते मी शिकले. ओके मॅम, तुम्ही आता म्हणालात की जागतिक दर्जाचे चित्रपटही तुम्ही पाहिले तिकडे, भारतातही तुम्हाला चित्रपट क्षेत्राबद्दल माहितीच आहे, पण आता मग आणखी आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये कशा प्रकारचे बदल व्हावेत याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आय थिंक वी आर गोइंग ऑन अ राईट ट्रॅक. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त गाण्यांचे नाचण्याचे आणि मोठे मोठे चित्रपटच आहेत असं नाही, आता वेबसिरीज आहे, टेलिव्हिजन वरती रियालिटी शो आहे, किंवा यु नो माध्यम खूप वेगवेगळ्या स्तरावर उपलब्ध आहे. त्याच्यामुळे एखादी गोष्ट तुम्हाला कळली तर ती कुठल्या जॉनरला सुटेबल आहे तशी ती मांडता येण्याची आता पूर्ण मुभा आहे ना. म्हणजे एखादा सिरियस चित्रपट असेल किंवा एखाद्या कोमल भावनेवरती आधारलेला चित्रपट असेल, इव्हन शॉर्ट फिल्म आजकाल लोक इतकी एन्जॉय करतात, लघुपट एन्जॉय करतात, पूर्वी असा काळ नव्हता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माध्यम खूप ओपन झाल्यामुळे क्रिएटिव्हिटीला किंवा तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना साकारायचंय त्याला खूप मोठा वाव आहे आता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली करेक्ट दिशेने वाटचाल चाललेली आहे आणि आता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे विषय पण येऊ लागलेले. म्हणजे आय थिंक लोक नवीन जनरेशनचे जे दिग्दर्शक आहेत ते वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करू पाहत आहेत आणि लोक त्याला एक्सेप्ट करत आहेत. बरं मॅम, आता महाराष्ट्राला त्यांची लाडकी अभिनेत्री आगामी काळामध्ये कुठल्या रूपात, कुठल्या चित्रपटात किंवा कुठल्या सिरियलमध्ये कशा माध्यमातून पाहायला मिळणार? तुम्ही मला एक निर्माती म्हणून पाहणार आहात आगामी काही नजीकच्या काळात किंवा पुढच्या वर्षात 1.5 वर्षात आणि अभिनेत्री म्हणून देखील पहा. ओके मॅम, नवरात्रीच्या निमित्ताने आपण हा संवाद साधतोय, या संवादाच्या शेवटाकडे जाताना तुम्ही महाराष्ट्रातील महिलांना युवतींना काय संदेश द्याल? मला असं वाटतं की ज्या देवीची आपण पूजा करतो आहोत गेले 9 दिवस अख्खा भारत, ही देवी हे शक्तीचं स्थान आहे आणि ती एक स्त्री आहे आणि तीच शक्ती आपल्यातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये असते. स्त्रिया खूप बलवान असतात, त्यांच्याकडे आत्मिक शक्ती खूप असते आणि ती आत्मिक शक्ती जागवणं जसं आपण नवरात्री जागवतो तशाच स्वतःच्या आतली आत्मिक शक्ती जागवणं हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे आणि प्रत्येक पुरुषांनी तिच्यातलं ते ती शक्ती जागवण्याची मुभा तिला द्यायला पाहिजे, हे पुरुषांचं कर्तव्य आहे. ओके, आपण ते सगळे मनोभावे निभावूया तर ही देवी आपल्याला प्रसन्न होईल. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही नवरात्रीच्या निमित्ताने आमच्या ईटीव्ही भारतच्या महाराष्ट्राच्या नवदुर्गा या कार्यक्रमात सहभागी झालात, आपला वेळ दिलात, त्याबद्दल ईटीव्ही भारतच्या वतीने आपले खूप खूप आभार. धन्यवाद. तर या होत्या महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री अश्विनी भावे, ज्यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि वेगवेगळ्या विषयांवरती त्यांच्या अमेरिकेतील अनुभव, भारतातील अनुभव याबद्दल आपल्याशी चर्चा केली. आज आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया उद्याच्या शेवटच्या भागात एका पुन्हा नवदुर्गेसह. तोपर्यंत धन्यवाद.